शेतीप्रधान देश मानला जातो, परंतु ह्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्याला शेती परवडते का असा प्रश्न निर्माण होत आहे। तर भारतात तसेच महाराष्ट्रात काही बऱ्याच ठिकाणी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर जपानमध्ये आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। जपानप्रमाणेच आधुनिक शेती आपल्या देशात व राज्यात आली तर शेतकऱ्यांना ती परवडेल का, आणि शेतीपासून लांब गेलेला शेतकरी पुन्हा ह्या शेतीकडे वळेल का? आपण पाहूया जपानमध्ये कशा पद्धतीने भात शेती केली जाते ते व्हिडिओच्या माध्यमातून।